नमस्कार, मी सौरभ कोरटकर। माझा यूथ व्हॉइस या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांसोबत आज आपण संवाद साधतोय। कोणत्याही टॅलेंट, स्किल आणि कठोर मेहनतीला वयाची मर्यादा नसते हे ज्यांनी आपल्या सगळ्या प्रवासातून वारंवार सिद्ध केलंय असाच एक खास पाहुणा आता आपल्या सोबत आहे। नाव आहे जेनेरिक आधारचे सीईओ आणि फाउंडर अर्जुन देशपांडे। वयाच्या 16व्या वर्षी एक कल्पना सुचली आणि त्यात कल्पनेचं रूपांतर एका कंपनीत त्यांनी केलं। कंपनीचं नाव अर्थातच जेनेरिक आधार, जिच्या 2000 अधिक शाखा आज देशभरात आहेत, ज्यामुळे देशातल्या हजारो गरजूंना खऱ्या अर्थानं आधार मिळाला। याबद्दल अर्जुन सोबत आपल्याला संवाद साधायचा आहे, पण त्यापूर्वी अर्जुन देशपांडेंचा अल्प परिचय आपण करून घेऊयात। अर्जुन देशपांडे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपला स्टार्टअप सुरू करून पहिल्या 3 वर्षातच 500 कोटींचा टप्पा गाठणारा युवा उद्योजक। कॅन्सरवरची औषधं उधार मिळावीत यासाठी मेडिकलवाल्यासमोर रडणाऱ्या एका आजोबांना त्यानं पाहिलं आणि तिथंच त्याच्या स्टार्टअपची बीजं रोवली गेली। खरं तर व्यवसायापेक्षा त्यात सेवाभाव जास्त होता। औषधं निर्यातीत अग्रेसर असलेल्या आपल्या देशात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात औषधं मिळावीत हाच हेतू त्यामागे होता। अर्थात हेतू स्वच्छ असेल तर त्यामागे अनेक मदतीचे हात उभे राहतात। अर्जुनला मिळालेला सर्वात मोठा हात होता तो म्हणजे रतन टाटा यांचा। अर्जुनचा एक व्हिडिओ रतन टाटांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर झालेल्या मीटिंगमध्ये अर्जुनच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय टाटांनी घेतला। जेनेरिक आधारच्या जवळपास 2000 शाखा निर्माण करणाऱ्या, कोट्यवधींची उलाढाल करून कित्येकांना रोजगार देणाऱ्या आणि त्याही पलीकडे जाऊन सर्वसामान्यांची औषधांची गरज पूर्ण करणाऱ्या याच प्रेरणादायी युवा उद्योजकाशी संवाद साधूया। तर अर्जुन देशपांडे आता आपल्या सोबत स्टुडिओत आहे। अर्जुन, तुझं खूप स्वागत। थँक्यू व्हेरी मच। आणि साहजिकच पहिला प्रश्न कोणाच्याही मनातील, तुझा सगळा प्रवास बघितला की वय वर्ष 16 हे तसं फार परिपक्व असण्याचं वय नाही आहे, मॅच्युरिटी असण्याचं वय नाही आहे। अगदी आपल्या करिअरमध्ये काय करायचं याचं उत्तरसुद्धा आपल्याकडे त्या वयात नसतं। आणि अवघ्या 16 वर्षी तू कसं ठरवलं की एक कंपनी आपल्याला उभारायची आहे आणि मेडिसिनच्या किंवा औषधांच्या क्षेत्रात आपल्याला इतकं मोठं काम करायचं, हे सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या डोक्यात आलं कसं? पहिले तर थँक्यू एबी माझा फॉर हॅव्हिंग मी हिअर। जेनेरिक आधार जी मी सुरुवात केली 3 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या वयामध्ये, एकच म्हणजे जेव्हा बिझनेस करण्याकरता मी कधी जेनेरिक आधारची सुरुवात नव्हती केली। एक बेसिक मी प्रॉब्लेम बघितला, म्हणजे आपण कधी पण म्हणतो की मोठा एक बिझनेस करायला एक खूप मोठी आयडियापेक्षा मोठा प्रॉब्लेम लागतो। जेव्हा मी खरा प्रॉब्लेम बघितला की ग्राउंडवरती सिनियर सिटिझन जे होते ते मेडिकल स्टोरवाल्याला विचारत होते की मला एक मेडिसिन हवं आहे आणि मला क्रेडिट हवं आहे, कारण त्यांच्याकडे तेव्हा ते पैसे नव्हते। आणि मेडिसिन्स अशी गोष्ट जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात तर आपले लगेच ती घेऊन पेशंटला द्यायला लागते। तर ते मेडिसिनचं बिल होतं 15,000 येत होतं आणि मी त्यांना विचारलं की प्रॉब्लेम काय झाला, तर त्या आजोबांनी मला सांगितलं की त्यांच्या वाईफला कॅन्सर होता आणि त्यांना ते अफोर्ड नव्हतं आणि त्यांचा मुंबईमध्ये त्यांचा मुलगा जो होता तो ऑटो रिक्षा चालवत होता, तो त्यांना महिना टू महिना 15,000 वॉज नॉट अफोर्डेबल। सो मी त्यांना मी नेटवरती बघितलं ती मेडिसिनची कॉस्ट फक्त 3,000 रुपये होती मॅन्युफॅक्चरिंग, सेम मॅन्युफॅक्चरिंगकडनं। तर मी विचार केला की 3,000 प्रोडक्ट 15,000 लोकांपर्यंत पोहोचतंय, सो देर वॉज अ ह्यूज काइंड ऑफ डिफरन्स। तर मी विचार केला की हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर तेव्हा इनिशियली काहीच नसताना मी एक फक्त गोल मनामध्ये होता आणि एक मिशन होतं की 130 करोड लोकांपर्यंत मेडिसिन्स अवेलेबल करायचे, कारण की तो एक फक्त आजोबांचा विषय नव्हता, असे लाखो करोडो आजोबा असतील। मग तिकडनं ती जर्नीची सुरुवात झाली। खरं तर पण यात प्रश्न असा येतो की नेमका लूपहोल काय तो लक्षात आला हो, पण यात तू काहीतरी बदल घडवू शकतो किंवा तू एक यात संधी तयार करू शकतो हे तुला कसं लक्षात आलं आणि त्या कल्पनेवर नेमका कसं काम केलंस तू? पहिले तर म्हणजे प्रॉब्लेम बघितला तर मी 130 करोड लोकांपर्यंत पोहोचणं काही साधी सोपी गोष्ट नाही 16 वर्षाच्या मुलांकरता, कारण की करोडोंची फंडिंग लागते, पैसे लागतात, नेटवर्क लागतं। तेव्हा तर माझ्याकडे काहीच नव्हतं, तेव्हा फक्त एक विचार होता की आता मला ही गोष्ट करायची। तेव्हा मी काय केलं की जे छोटे छोटे मेडिकल स्टोअर्स आपल्या आजूबाजूला घराचे असतात, मी विचार केला की आजकाल ऑनलाईनचा जसपासून जमाना आलाय, मोठे मोठे मॉल चालू झालेत, तर आपला छोटा दुकानदार कुठे ना कुठेतरी मतलब मागे होत चाललंय। तर मी विचार केला त्यांच्या मागे जर का आपण उभं राहिलो, त्यांना रिब्रँड केलं, तर मी सुरुवातीला खूप 100 ते 200 मेडिकलवरती गेलो, त्यांना म्हणालो की मी तुम्हाला ब्रँड देईन, माझं सॉफ्टवेअर देईन, पण खूप लोक मला नाही 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 म्हणाले, 200-300 लोक मला नाही म्हणाले। पण तेव्हा जाऊन मी माझं 1-2 महिने तर मी ग्राउंडवरती फिरत होतो, तेव्हा मी एक माझं मेडिकल स्टोअर। पण मला एक सांग की तुझं वय वर्ष तेव्हा अगदी 16 होतं, हो आता काही फार वय नाही आहे,
पण तू जेव्हा जात असशील आणि याबद्दल तुझं म्हणणं मांडत असेल तेव्हा तुला लोक सिरियसली घ्यायचे नव्हते घ्यायचे ना. त्याच्यामुळेच मला ते म्हणायचे की अरे आप तो 16 साल के आप हमारा क्या ही चेंज कर देंगे हम लोग तो ये इंडस्ट्री में 8-10 साल से. पण मी तेव्हा माझी हार नाही मानली इमिजिएटली, कारण की मला माहिती होतं की जर का एकदा हे चॅनलला झालं तर डेफिनेटली दॅट कॅन बी अ वन ऑफ द बिगेस्ट थिंग. तेव्हा मला माझं फर्स्ट मेडिकल स्टोअर ज्यांना मी ॲग्रिगेट केलं ते भेटले, ते दोन भाऊ होते. तेव्हा त्यांना मी कन्व्हिन्स केलं की देखी आप लॉस अगर हुआ वो तो मेरा, अगर प्रॉफिट हुआ वो तो आपका है. तो मग तिकडनं त्या जर्नीची सुरुवात झाली, माझा फर्स्ट फ्रँचायझी स्टोअर. आणि ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग पार्ट असा होता की आई वडिलांना मी म्हणजे सांगू नव्हतो शकत की मी बिझनेस चालू करणार आहे. आणि काही कारण की ते मला म्हणाले असते की यार तू हे सगळं नको करू, तुझा अभ्यास करण्याचं आता वय आहे, तू पहिले त्याच्यावर फोकस कर. तर मी त्यांना काय म्हणजे जेव्हा माझं इनॉग्रेशन होतं त्याच्या आदल्या रात्री मी त्यांना सांगितलं की मी असं काम करून आलो आणि जर का हे चांगलं झालं तेवढ्या लोकांना ह्याचा फायदा होईल. तो मग तिकडे शिक्षण तुझं काय सुरू होतं तेव्हा? हे सगळं माझं जस्ट माझं मला वाटतं 10th कम्प्लीट झालेलं, 10th आणि 11th मध्ये मी जस्ट गेलेलो. ओके, तेव्हाची ही सगळी गोष्ट होती. मग मी आई वडिलांना म्हणालो माझ्या की आता जर का ही गोष्ट मी आता नाही केली तर कितीतरी लोकांना ह्याचा मतलब प्रॉब्लेम फेस होईल. पण मला एक सांग की 11th तू होता तर तुला कॉलेज असेल किंवा ट्युशन्स असेल आणि त्याचा अभ्यास असेल, तर हे सगळं सांभाळून तू हे करत कसा होता? आणि त्यात तू सांगतो की आई बाबांना याची कल्पना नव्हती सुरुवातीला. म्हणजे कॉलेज आणि हे सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला मॅनेज करत होतो, पण माझा मेन फोकस होता की हे मला नेक्स्ट लेवलपर्यंत न्यायचं आहे. कारण की मला असं वाटतं कुठल्या पण कंपनी चालू करायला तर कंपनी आपल्या नेक्स्ट लेवलला नेण्याकरता फक्त ते आपले जे कॉलेजेसच्या आतमधलं शिक्षण असतं दॅट इज नॉट जस्ट अ मँडेटरी थिंग. आपण जे रोज आता मी कोणाशी पण बोलतो नॉलेज घेतो दॅट इज अ रियल एज्युकेशन दॅट वी हॅव टू नीड फॉर. ओके, सो मी त्याच्यावरती खूप जास्त फोकस केला. बुक्स वाचायला वगैरे खूप आवडतात, पण माझं म्हणणं होतं की फक्त कॉलेजेस करून मी बिझनेस चालू करू शकतो नाही तर मी काहीतरी मोठं काहीतरी लाईफमध्ये करू शकतो असं नव्हतं. तर मला वाटतं आज म्हणजे स्वामी विवेकानंदजींचा बर्थडे आहे आणि त्या दिवशी आपला युथ डे, तर त्यांनी आपली ही शिकवण दिली की काही ना काहीतरी रोज नवीन करत राहा, इनोव्हेटिव्ह करत राहा. आणि तेव्हाच मी ही गोष्ट म्हणजे एक सुरुवात केली, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुरुवात केली. आणि आई वडिलांना कन्व्हिन्स केलं की जर का मी 6 महिन्यात काय नाही चांगलं करून दाखवलं तर तुम्ही जे म्हणाल ते तर मी परत करणारच आहे. आपला युथ आजच्या तारखेमध्ये खूप गोष्टींमध्ये 6-8 महिने असेच वेस्ट करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय गोष्टी, जर का मी काय चांगली गोष्ट केली त्याच्याने माझं आयुष्य आणि त्याच्याबरोबर लाखो लोकांचं आयुष्य पण बदलू शकतं. सो मग तिकडनं माझा फर्स्ट स्टोअर चालू झाला, मग असे आपण रॅपिडली एक्सपँड करत झालो. सो दॅट वॉज अ जर्नी ऑल अबाउट. पण जेनेरिक आधार या संकल्पनेवर काम करताना आणि कंपनी म्हणून त्याला एक मूर्तरूप देत असताना सोबत तुझं एक वेगळं आयुष्य सुरू होतं. तू 11th गेला होता आणि या सगळ्या काळात आई बाबा रागवत होते अभ्यासासाठी वगैरे? सुरुवातीला खूप रागवत होते, पण जेव्हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत गेल्या सोशल मीडियावरती, कारण की हा जो विषय आहे ना हा सर्वसामान्य जनतेपर्यंत मतलब एक बेसिक नीड आहे, तर माझे खूप व्हिडिओज व्हायरल होत गेले सुरुवातीला. आणि माझा फर्स्ट टेडेक्सचं प्लॅटफॉर्मवरती जो व्हिडिओ होता तो माझा खूप व्हायरल गेला आणि ते बघितलेलं रतन सरांनी तेव्हा. तेव्हा मला वाटते आपले 5-8 स्टोर असतील, 5-10 स्टोर मला वाटते असतील, एकदम इनिशियल डेज होते. तर रतन सरांना ही हा विषय खूप आवडला की एक आपला 17 वर्षांचा तरुण म्हणजे एक काहीतरी हेल्थकेअरला चेंज करण्याकरता काहीतरी करून दाखवतो. आणि आता त्यांनी रिसेंटली रतन सरांनी म्हणाले पण की आय वॉन्ट टू डेडिकेट माय लास्ट इयर टू हेल्थकेअर. तर मला वाटतं त्यांचं स्वप्न जे आहे ते जनरिक आधारच्या माध्यमातून साकार होताना आपल्याला दिसतंय. तर माझी पहिली मीटिंग त्यांच्याबरोबर एक 15 मिनिटाची आहे, त्याबद्दल मला तुला विचारायचंच आहे. कारण तू कर्तृत्ववान आहेच आणि मुळात तू नशीबवान सुद्धा आहे की रतन टाटा तुला मेंटॉर म्हणून तुझ्या आयुष्यात लाभले. पण सगळ्यात आधी तुझी संकल्पना आणि अर्जुन देशपांडे हे नाव रतन टाटांपर्यंत पोहोचलं कसं आणि त्यानंतर नेमकं काय काय घडत गेलं ते थोडं सांग. ही म्हणजे माझं नाव रतन सरांपर्यंत टेडेक्सचा जो माझा प्लॅटफॉर्म होता तिथे माझं स्पीच झालेलं आणि तो व्हिडिओ मोस्ट व्हायरल व्हिडिओ होता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती टेडेक्सच्या. आणि रतन सरांनी तो बघितलेला की एक म्हणजे हाऊ अ टीनेजर इज चेंजिंग द फार्मा इंडस्ट्री फॉर द बेटरमेंट ऑफ कॉमन मॅन. सो मला त्यांनी पहिले इन्व्हाइट केलेलं मीटिंग करता, ती माझी मीटिंग फक्त 15 मिनिटाची त्यांच्याबरोबर अरेंज झाली. ते अर्ली व्हेरी इनिशियल डेज होते, तर तेव्हा माझी पहिली मीटिंग त्यांच्याबरोबर चालत असं मी त्यांना सगळी गोष्ट सांगितलं. मी आपण गावागावांमध्ये माझा काय प्लॅन आहे, काय विचार आहेत, कसं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेडिसिन्स तेच असतं, पण जेव्हा MNC कंपनी त्याच्यावरती त्यांचं नाव लावतं तर 10 रुपयाची गोष्ट 1000 रुपयांना विकतात. आणि मेडिसिन्स ही अशी गोष्ट नाही की लक्झरीस प्रोडक्ट नाही आहेत, ही सगळ्या लोकांची बेसिक नेसेसिटी आहे. तर रतन सरांना खूप आवडलं. मी 15 मिनिटाची मीटिंग माझी चालली 2 तास आणि जाताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की अर्जुन, इफ दिस व्हेंचर सक्सेस दिस कॅन चेंज द एंटायर हेल्थकेअर इकोसिस्टम फॉर द बेनिफिट ऑफ कॉमन. मग त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिली, मला मेंटरशिप दिली. आणि तुला कळलं कसं त्यांना भेटायचं? स्वतः रतन टाटांचा कॉल आला होता. हो, म्हणजे त्यांच्या इकडनं ईमेल पण आलेला ऑफिसमधनं आणि त्यांनी अप्रोच मतलब त्यांच्याकडनं. म्हणजे रिएक्शन कशी होती तेव्हा? मग खूप सरप्राईझिंग म्हणजे नर्वस पण मी खूप झालो. पहिले तर मला खरं नव्हतं वाटलं, पण जेव्हा आपण काही गोष्ट चांगली करत असतो, म्हणजे सगळ्याच युवांबद्दल मी नेहमी सांगतो माझ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, आपण जेव्हा काही चांगली गोष्ट करतो तर सक्सेस आपल्या इमिजिएटली नाही मिळत, खूप चॅलेंजेस फेस होतो. ऑन्टरप्रेनरशिप आपण जे म्हणतो ते इज ऑल अबाउट चॅलेंजेस. आणि
आणि ई इन एंटरप्रेन्योरशिप ऑलवेज स्टँड्स फॉर एक्झिक्युशन. जर का आपण एक्झिक्युशन आपल्या आयडियाचं टाईमवरती नाही केलं, जर का मी तेव्हा नसतं की रतन सरांनी नसतं भेटले मला, मला आता एवढी मोठी कंपनी आपली नसती झाली, एवढे रोजगार आपण नसते दिले, तर मला वाटते की जेव्हा आपण काही चालू करतो तर आपण विचार नाही करायचा की कोण आपल्या मागे उभं राहील का नाही राहील, आपण सुरू करायचं. पण जेव्हा मी सुरू केलं, रतन टाटा सर माझ्या मागे उभे राहिले, आज आपण 2000 जास्ती फ्रँचायसीज आपल्या देशभरामध्ये आहेत, मग ती एक मी म्हणतो ती जर्नीश मग सुरू होते मग पुढे. पण त्या संवादात काय घडलं रतन टाटा आणि तुझ्यात, म्हणजे तेव्हाही तुझं वय 16-17 हेच होतं, 17 होतं जस्ट मी 17 झालं, 17 वर्ष वय होतं आणि साक्षात रतन टाटा थोडंसं दडपण आलं होतं आणि त्यात तू तितक्याच प्रभावीपणे तुझी संकल्पना त्यांच्या समोर मांडू शकला. डेफिनेटली नर्वस होतो, पण जेव्हा त्यांना मी भेटलो तर एक खूप त्यांनी मला कम्फर्टेबल केलं, त्याच्यानंतर त्यांनी मला एक जो म्हणजे त्यांना तुम्ही भेटाल तर तुम्हाला कधीच नाही वाटणार ते एवढे महान व्यक्ती आहेत, समथिंग लाईक दॅट. ते सिम्पल राहतात, एकदम सिम्पल आहे, त्या तुम्हाला आपले पण देतात खूप जास्ती. मी जेव्हा जेव्हा आता त्यांना भेटतच असतो नेहमी, पण जी पहिल्या मीटिंगला मला वाटलं कोणाची तरी आपल्या व्यक्तीशी मी बोलतोय, त्यांना माझी गोष्ट ऐकायची, समजून घ्यायची, तर त्यांनी खरं ती गोष्ट समजून घेतली आणि मग त्यांनी लगेच डिसाईड केलं की हे व्हेंचर जर का नेक्स्ट लेवलला गेलं तर खरं भारताचे, म्हणजे आज जर का तुम्ही बघाल तर मुंबई दिल्ली बँगलोर ह्याच्यापेक्षा 40-40 किलोमीटर तुम्ही लांब गेलात ना, तिथे आज बेसिक नीड आहे लोकांना, औषधं तिथे नाही आहेत, कॅन्सरसारखे मेडिसिनची औषधं नाही आहेत, छोटे मतलब डायबिटीज मेडिसिन्स त्यांना, म्हणजे डॉक्टर सांगतात की त्यांना मेडिसिन्स रोज घेत आहेत, तर लोक पैसे वाचवण्याकरता जी एक स्ट्रीप असते ती एक महिना चालणार असते ती 3 महिने चालवतात, तर एंड ऑफ द डे त्यांच्या हेल्थवरती इम्पॅक्ट होतो. मग रतन सरांनी त्याच्यामध्ये अजून सपोर्ट केला, मग ती गोष्ट अजून वाढत गेली. मग आता तर रिसेंटली जेव्हा आपला यूथ जो आहे ते काही यूथ आपला आउट ऑफ इंडिया शिकायला जातो, नाही तर शिकल्यानंतर जॉबला जातो, आपल्या ॲसेट्स तिथे जातात, पण तेव्हाच आपण आउट ऑफ इंडियातनं खूप मोठा FDI आता रिसेंटली इंडियामध्ये आणला जपानमधनं आणि आपण इकडच्या लोकांना त्याचा रोजगार दिला. सो मग ते एकदा ही गोष्ट चालू होते तर इट्स ऑल अबाउट द एक्झिक्युशन. आयडिया जेव्हा येते यू हॅव टू एक्झिक्यूट दॅट ऑन ग्राउंड. बरोबर. अर्जुन, जेनेरिक मेडिसिन्स हा शब्द जो आहे तो या गेल्या 3-4 वर्षात प्रत्येकाच्या कानापर्यंत गेलेला आहे, पण या संकल्पनेबद्दल आणि या शब्दाबद्दल अनेक शंका कुशंका सुद्धा आहेत आणि काही प्रश्न सुद्धा आहेत अनेकांना की जेनेरिक मेडिसिन्स घेणं हे खरंच सुरक्षित असतं का. तर या सगळ्या चर्चांबद्दल आणि प्रश्नांबद्दल काय सांगशील तू की जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे नेमकं काय असतं? जेनरिक औषधं, जेनरिक मेडिसिन्स इंडियामध्ये 90% मेडिसिन जे आहेत ना ते जेनरिकच असतात, पण ज्याच्यावरती जेव्हा MNC कंपनीज येतात आणि त्याच्यावरती इंडियाच्या मॅन्युफॅक्चरर्सकडनं ते लोक प्रोडक्ट घेतात आणि त्याच्यावरती त्यांचं जेव्हा नाव लावतात ना तर 10 रुपयाची परचेस प्राईस. आता मी पण जेनरिक आधार आपण आपली कंपनी आहे, मी पण त्याच मॅन्युफॅक्चरिंगकडनं घेतो जिकडनं MNC कंपनीज घेतात, मला पण परचेस प्राईस 30 पडते, त्यांना पण 30 पडते, पण ते लोक ज्यांचं नाव लावतात, त्यांची पूर्ण जी सप्लाय चेन आहे त्याच्यामधनं जे लोकांपर्यंत पोचतं ते मेडिसिन, तर ते खूप कॉस्ट हाय कॉस्टला पडतं, पण आपण ती सप्लाय चेन व्हॉट वी हॅव डन अँड इनोव्हेशन, आपण डायरेक्ट फ्रॉम द मॅन्युफॅक्चर टू अवर फ्रँचायझी अँड टू द कन्झ्युमर आपण मिडल चेन कट केली आणि लोकांना याचा फायदा दिला. ओके. जे रिटेलर ग्राउंडवरती काम करतात, म्हणजे आज आपण भारताचं म्हणू तर भारताची जी इकॉनॉमी खरं चालवतात ते आपला छोटा व्यापारी चालवत असतो, म्हणजे मॅन्युफॅक्चरर पासून ते रुग्णांपर्यंत ती जेनेरिक मेडिसिन जेव्हा जातात तेव्हा त्यातल्या मधल्या चेनमुळे सगळे त्यांच्या किमती वाढत होत्या, किमती वाढतात आणि मार्केटिंग करतात, आणि तू ती चेनच अवॉइड केलीस. अवॉइड म्हणण्यापेक्षा म्हणजे ती गरजच नव्हती त्या चेनची. ओके. कारण की मेडिसिन्स आपले काय लक्झरीज मतलब कपडे नाही आहेत, नाही तर दुसरे प्रोडक्ट नाही, त्याच्यामध्ये 10 चेन असो 15 चेन असो चालेल, पण ही गोष्ट म्हणजे जर का मेडिसिन्स कोणाला वेळेवर नाही मिळाले नाही तर महाग मिळत असेल त्यांना घेता नाही येत, तर मला वाटते खूप वाईट गोष्ट आहे आणि ती त्यांची बेसिक गरज आहे. तर ही मी मला वाटते की ज्यांना त्याचा फायदा होतो एंड कस्टमर एंड रिटेलर जो असतो त्याला त्याचा जास्त चांगलं प्रॉफिट मिळायला पाहिजे, त्याला आपण प्रॉफिट चांगला देतो, त्याला फ्रँचायसीज देतोय आणि लोकांना याचा फायदा देतोय, तर ज्यांना खरं गरज आहे तर मॅन्युफॅक्चरिंग तोच आहे, रिटेलर तोच आहे, त्याच्यामुळे आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण इंडियामध्ये एक्सपँड होतोय आपण. सो दॅट काइंड ऑफ रिस्पॉन्स आपल्याला गावागावांमधून शहराशहरांमधून मिळतो. सुरुवातीला तू उदाहरण दिलंस, पण मग यामुळे तुझ्या प्रयत्नांमुळे साधारण रुग्णांपर्यंत औषध गोळ्या पोहोचण्याच्या किमतीमध्ये नेमका किती फरक पडतो तिथपर्यंत? आता जर का आपण म्हणालो तर ज्यांचं 10,000 बिल होत होतं, 10,000 बिल होत होतं, त्यांचं आज 2-3,000 होतं, असे हजारो लाखो आपल्याकडे व्हिडिओज आहेत लोकांचे की ते लोक म्हणतात. आता मला यूथ तर खूप चांगल्या मला मतलब मला लव्ह करतं, पण त्याच्याबरोबर जे सिनियर सिटिझन्स आहेत ते मला खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतात. ते का देतात? कारण की up to 80% आपण त्यांचं मेडिसिनचं बिल कमी करून टाकलं. सो दॅट काइंड ऑफ इनोव्हेशन आपण हे आणलेलं लोकांच्या जीवनामध्ये. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की टाटांविषयी, कारण ते तुझे बरेचसे फोटो आहेत रतन टाटांसोबत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारे आणि त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहीत असणारे सुद्धा खूप लोक, खूप कमी लोक आहेत. तुझा एक तर त्यांच्यासोबतचा व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयीचं तुझं निरीक्षण काय, तुझा अनुभव काय आणि तुझ्या महत्त्वाच्या आठवणी काय, आणि रतन टाटांकडून तुला शिकायला कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या?
मला वाटते जेव्हा जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा एक नवीन लेसन्स आपल्याला त्यांच्याकडनं मिळत असतात, नवीन लर्निंग्स त्यांच्याकडनं मिळत असतात. व्यक्ती म्हणून डेफिनेटली म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं जेवढं काय शिकाल तेवढं कमी आहे, कारण की त्यांनी एवढं त्यांचं आयुष्य एक म्हणजे एक गोष्टीला मोठं करायला आणि त्या गोष्टी मोठं करण्यापेक्षा लोकांना परत दिलंय, आपल्या देशाला परत दिलंय. तर मला वाटतं रतन सरांनी तिथं केलं, मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो ते एक नवीन एनर्जी त्यांच्यामध्ये असते ती घेण्याचा नक्की प्रयत्न करतो. त्यांच्या म्हणजे सक्सेस कसं त्यांनी सक्सेस हासिल केला याच्यामधनं शिकतो आणि आज मी युथला ते पुढे फॉरवर्ड करतो. आता रतन सरांचं सिनियर आहेत खूप, आता ते एवढं नाही करू शकत कारण की एज असतं, पण माझ्याकडनं जेवढं प्रयत्न होतात तेवढं युथला मी ते पुढे पास ऑन करायचा प्रयत्न करत असतो. आणि युथला मी हेच बोलतो की काही ना काहीतरी इनोव्हेशन करा, तुम्ही नेहमी जॉब क्रिएटर होयचा विचार करा, जॉब सीकर होयचा विचार नका करू. तर आज युवा ह्याच्यामध्ये रतन सरांचं जे मला त्यांनी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मला गायडन्स दिला, इन्व्हेस्ट केला, आज मी पण कमीत कमी 12 ते 15 कंपनीजमध्ये मी पण इन्व्हेस्ट केलेत. आपल्या महाराष्ट्र असेल देशातले युवा ज्यांच्याकडे इनोव्हेशन्स आहेत, आयडियाज आहेत, एक्झिक्युशन, कारण असे खूप तरुण आहेत महाराष्ट्रातले आणि देशातले सुद्धा ज्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्यांना खूप काही करायचं आहे, खूप काही उभं करायचं आहे. तुला तो मार्ग सापडला, तू ते सगळं उभं केलंस, त्यानंतर टाटांचे मदतीचा हात मिळाला, पण असे आजही अनेक तरुण आहेत की ज्यांच्या संकल्पना त्यांच्यापुरताच मर्यादित आहेत पण त्यांना खूप काही करायचं आहे, त्यांच्यासाठी काय टिप्स देतील, त्यांना काय सांगशील? मी एक गोष्ट सांगेन, म्हणजे मी मध्यंतरी म्हणजे खूप युवांना मी भेटत असतो आणि मला खूप युवा म्हणतात की मैंने मतलब बिझनेस चालू किया पण मुझे सक्सेस नाही मिला. मी त्यांना एक गोष्ट मध्यंतरी एक युवा मला भेटला, त्यांना मी विचारलं की आपका कितना साल हुआ बिझनेस चालू करके, त्यांनी मला सांगितलं 3 वर्ष झाली त्यांना चालू करून आणि 3 वर्षामध्ये सक्सेस नाही मिळाला. मी बोललो कितने बिझनेस चालू किए, ते बोलले 3 बिझनेस चालू किए मैंने. मी बोललो का आपको आपके खुद के कंपनी के ऊपर, आप जर का तुम्ही 1 वर्ष तुमच्या कंपनीला फक्त देताय, तुम्ही 3 वर्ष एका कंपनीला देऊ नाही शकत, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंपनीवरती तुम्हाला विश्वास नाही, तुम्ही विचार करता कस्टमर ठेवणार, इन्व्हेस्टर ठेवणार, असं नाही होत. पहिले यू हॅव टू बी पेशंट, तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष कंपनीला द्यायचे आहेत, कारण की एव्हर म्हणजे तुम्ही जेवढा पण सक्सेस कंपनीज बघता ती ऍटलीस्ट 4 to 5 years ओल्ड स्टोरी असते. जेव्हा तुम्ही सक्सेस जी त्यांची बघता ती खूप आधीपासून लोक काम करत असतात त्याच्यावरती. तर मला वाटते पेशंट राहा, कॉन्फिडंट राहा, सेल्फ कॉन्फिडंट राहा आणि ही गोष्ट तुम्ही नेक्स्ट लेवल जर का तुम्ही मोठा प्रॉब्लेम जेव्हा बघता तो एक्झिक्यूट ऑन टाईम करा. जर का मी जर का माझ्या 16 वर्षामध्ये मी विचार केला असता मला पहिलं कॉलेज कम्प्लीट करायचं आहे, हे कम्प्लीट करायचं आहे, मी 5 वर्षानंतर करतो, तर मला वाटतं आज जंटी कादर नसतंच कधी. बरोबर, कारण की एव्हरी ऑपॉर्च्युनिटी हॅज अ टाईम. जर का तेव्हा नाही केलं तर ती गोष्ट कधी होऊ नाही शकत. तर फास्ट मूव्हर अँड फर्स्ट मूव्हरचा आपण नक्की ॲडव्हान्टेज घेतलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. अगदी बरोबर. पण आपली थोडीशी मराठी मध्यमवर्गीयांची मानसिकता बघितली तर बऱ्याचदा असं होतं की गलगट्ठ पगाराची नोकरी मिळावी इथपर्यंतच सहसा आपली झेप असते, आपण स्वतः कुठली कंपनी उभारावी, उद्योगधंदा उभारावा याकडे फारसा कल मध्यमवर्गीय पालकांचा वाटत नाही. तर याच्यात नेमकं आपल्याला काय करता येईल, म्हणजे ही मानसिकता कशी बदलवता येईल ही पहिली गोष्ट, आणि दुसरीकडे त्या तरुणांना पण तू काय सांगशील, काय टिप्स देशील की करायचं कसं नेमकं हे सगळं, पहिली त्या संकल्पनांवर काम कसं करायचं, कारण तू हा सगळा प्रवास सुरू केला तेव्हा तुझ्यात सुद्धा या सगळ्या कामात अनेक अडथळे आले असतील, अपयश आले असतील आणि झालं आता सगळं संपलं असा पण फेज आलेला आहे का त्याच्यात, आणि आला असेल तर तो तू कसा फेस केला? ऑन्टरप्रेनरशिपमध्ये जर का चॅलेंजेस नाही, प्रॉब्लेम्स नाही, तर तुम्ही स्वतः ऑन्टरप्रेनर नाही म्हणू शकत. तर माझ्या जीवनामध्ये पण खूप फेलियर्स आले, डेली येतात, असं नाही की म्हणजे जर का आपण एका लेवलला आलो तरी फेलियर्स आर डिफरंट, पण आपल्याला त्याला टॅकल करता आलं पाहिजे, आपल्या त्याच्यापासून पुढे गेलो पाहिजे. तर मी खूप माध्यमांना जेव्हा म्हणजे फंडिंग नव्हतं काही नव्हतं तर खूप चॅलेंजेस आले, पण ते मी फेस करून अजून पुढे गेलो त्या संकल्पनेतनं. आणि मी आता तुम्ही जसं म्हणाल की मराठी उद्योजक आपले जे गावागावांमध्ये आहेत, मी म्हणेन की आज मराठी उद्योजक खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत, त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असतील, वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये असतील, पण मला वाटतं त्यांना अजून एक्सपोजर मिळालं पाहिजे, कारण की त्यांना एक्सपोजर का मिळालं ना तर फक्त महाराष्ट्राचं नाही पण देशाची अजून ग्रोथ चांगली होईल. कारण की आपल्याकडे आयडियाज आहेत, इनोव्हेशन आहे, मेहनत करायची ताकद आहे आपल्याकडे, पण आपण ते ग्राउंडवरती केलं पाहिजे. आपण घाबरून म्हणजे मी त्यांना सांगेन की तुम्ही कोणाचं ऍडवाइस घ्यायला जाऊ नका की मी करू का नको करू, तुम्ही जर का विचारायला गेलात म्हणजे माझ्याबरोबर पण ही गोष्ट तुमच्या डोक्यात आलं तुम्ही इम्प्लिमेंट करायला, इम्प्लिमेंट करा, 100 लोकांवरती करून बघा, 50 लोकांवरती करून बघा, जर का त्यांच्याकडनं तुम्हाला रिझल्ट मिळाला. महाभारतातल्या अर्जुनांनी जसं केलं होतं की पोपट्याचा डोळा, बरोबर, करेक्ट करेक्ट. जर का तुम्ही बोलाल की मी 10 लोकांना विचारतो, 10 लोक तुम्हाला नाहीच म्हणणार आहेत, कारण की तुम्ही काय केलंच नाही आयुष्यात. जर का तुम्ही आयुष्यात काय केलं असतं तर डेफिनेटली ते होच म्हणाले असते. जेव्हा आपण कंपनी सुरू करतो तर त्यांना लोकांना तुमच्यावरती विश्वास नाही की तो हा करू शकेल का, नाही तो नाहीच बोलणार. पण जर का तुम्ही ती गोष्ट एकदा चालू केली, लोकांना 100 कस्टमर्सला दाखवा की तुमचं प्रोडक्ट त्यांना इफेक्टिव्ह आहे, तुमची सर्व्हिस त्यांना इफेक्टिव्ह आहे, तरच तुम्ही त्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. तर सगळ्या युथ म्हणजे महाराष्ट्र आज म्हणजे मी खूप युवांना भेटतो, डिफरंट डिफरंट म्हणजे मी डायरेक्टली इनडायरेक्टली 30,000 युवांना मंथली भेटत असतो आणि डिफरंट युथकडे डिफरंट आयडियाज आहेत. ए मतलब जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं आहे, एव्हरी काइंड ऑफ आयडियाज दे हॅव. फक्त आता मला वाटतं महाराष्ट्रांनी पण ह्यामध्ये अजून युवांनी आलं पाहिजे आणि ह्या गोष्टींना पुढे नेलं पाहिजे. बरोबर.
अर्जुन, तू इतकं सगळं भरभरून बोलतोस, इतक्या कमी वेळात इतका महत्वाचा टप्पा तू गाठलेला आहेस, आणि आजही तू काही जे काही स्टार्टअप्स आहेत त्यांना सुद्धा तुझ्या परीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सगळं करण्याचं तसं बघितलं तर या वयात कुणी विचार करत नाही, हे वय मजा मस्ती करण्याचं असतं. मित्रांसोबत काही युथफुल मुमेंट्स तू एन्जॉय करणं तुला शक्य होतं की नाही, की बस कंपनी आणि या सगळ्या व्यापामध्ये तू इतका गुंतलाय की या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही? मला वाटतं कंपनी अजून डेव्हलप करायला, अजून काहीतरी इनोव्हेशन करायला जी मजा येते, म्हणजे मला वाटतं की आपलं जे अर्ली टीनेज असतं, जर का ती आपण फुल फोकस नाही केलं, असं नाही की मी मजा मस्ती नाही करत, माझे पण मित्र आहे, स्कूलचे मित्र आहे, संडेज असतात काय महिन्यामध्ये एकदा जेव्हा पण मला भेटतो मी करतो असं, म्हणजे मजा मस्ती भेटणं असतं, डिनर असतात. पण मला वाटतं सगळ्या गोष्टींना एक लिमिट असलं पाहिजे. आपला युवा आज काय करतोय की मतलब सगळ्या गोष्टी रोजच मजामस्ती केले तर त्याचा आपल्याला व्हॅल्यू नाही राहत. आपल्याला प्रोडक्टिव्ह व्हायला पाहिजे. आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी तर भरभरून असते, पण ती प्रोडक्टिव्हिटी आपण लावतो कुठे, युटिलाइज कुठे करतो? जर का ती तुम्ही एकदम राईट डायरेक्शनला केली ना, तर तुम्हाला कधी ना कधी तर अचीव तुम्ही काहीतरी मोठं करणार. आता तुम्ही आता कुठल्या पण म्हणजे स्पोर्ट्समध्ये घ्या ना, तर कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये घ्या, त्यांचा संघर्ष त्यांच्या अर्ली डेजपासून आलेला आहे. बरोबर. जर का त्यांनी आता मी म्हणजे 20 वर्ष 16 वर्षाच्या वयामध्ये आपण नाही केलं, तर आज युवांना तर माहीतच नाही 30 वर्षामध्ये की आपल्याला करायचं काय, जर तुम्ही सुरुवातच त्या विषयाने केलेली, तर आज मला वाटते की अर्ध आयुष्य आपलं नाही तर 30% ऑफ द आयुष्य आपलं जर का आपण विचारच केलं की आपल्याला काय करायचंय, तर वी कॅन नॉट अचीव्ह समथिंग. अगदी बरोबर. सो आपल्याला अचीव्ह करायचं तर स्टार्ट अर्ली. खरं. अँड फर्स्ट मोरचा ऍडव्हान्टेज आपण सगळ्यांनी नक्कीच घेतला पाहिजे. अगदी बरोबर. आणि तुला हे सगळं योग्य वयात कळलं आणि त्यावर तू इम्प्लिमेंट सुद्धा केलं आणि आज एक यशाच्या शिखरावर तू उभास आणि आणखी पुढे तू जावंस. तुझा प्रवास हा उत्तरोत्तर असाच सुरू राहावा, भरभराटीचा व्हावा, यासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि तुझ्या प्रवासातून इतरांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी ती अपेक्षा, त्यामुळेच आज या खास आपल्या चर्चेचं आयोजन करण्यात आलं. अर्जुन, धन्यवाद तू आलास. थँक्यू सो मच फॉर हॅविंग मी. तर वेगवेगळ्या क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही खास तरुण पाहुण्यांना आपण आज बोलवलं होतं माझा यूथ व्हॉइस या कार्यक्रमात, जेणेकरून राज्यातल्या देशातल्या तरुणांना यापासून प्रेरणा मिळावी आणि त्यांनी काहीतरी शिकावं आणि आपल्या आयुष्यात सुद्धा या सगळ्या प्रवासाचा आणि या सगळ्या अनुभवांचा विचार करून पावलं उचलावी. त्यासाठी या खास कार्यक्रमात माझा यूथ व्हॉइसमध्ये शेवटच्या सत्रात इथेच थांबूयात. पात्रा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.